बिझी बी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक पौष्टिक केक दाखवते जो बनतो गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून. इथे मी एक कप चिरलेला गूळ घेते, त्यात एक कप कोमट दूध घालूया, 4 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. हे मिक्स करत राहायचंय. दूध कोमट असेल तर गूळ पटकन विरघळतो. याला साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात. आपला गूळ विरघळला आहे, हे बाजूला ठेवूया. इथे मी एका चाळणीत 1 कप गव्हाचं पीठ, 4 टेबलस्पून रवा, 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालते. सगळं चाळून घेऊया, याने केकमध्ये लम्स होत नाही. हे झालंय. आता गुळाच्या मिश्रणात हे पीठ घालूया. अलगत मिक्स करायचंय. सगळं छान मिक्स झालं पाहिजे. आता जाईल 1 टेबलस्पून व्हिनेगर. मिक्स करून घेऊया. हे बॅटर आपण केक टीन मध्ये ओतूया. या टीनला मी थोडं पीठ लावलंय आणि बटर पेपर ठेवलाय. अलगद टीन टॅप करूया. हा टीन आता जाईल आपल्या कुकरमध्ये. आत एक स्टँड ठेवलाय. मी यावर थोडे ड्रायफ्रुट्स घालायला विसरले होते, ते आता घालते. झाकण बंद करूया. कुकरची रिंग आणि शिट्टी काढायची आहे. केक झालाय का बघूया. टूथपिकला काही लागलं नाहीये म्हणजे केक रेडी आहे. हा केक 15 मिनिटांसाठी थंड करत ठेवूया. आपला केक थंड झालाय. सगळ्या बाजूने सोडवून घेऊया. अलगद उपडा करून काढून घेऊया. बटर पेपर पण काढून घेऊया. केक एकदम सॉफ्ट झालाय. आपला गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक खायला तयार आहे. हा केक इतका सॉफ्ट बनतो की कोणाला कळणारच नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनवलाय. तर हा नक्की करून पहा आणि सबस्क्राइब करा बिझी किचन.